तव सहवास दे, तू बुद्धि दे, तू तेज दे, नव चेतना विश्वास दे। नमस्कार, मी कस्तुरी, स्पीड न्यूज लाईट 24 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपल्यासोबत खास पाहुणे आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये, सौ दुर्गा रणजित पिसा, 6 जिल्ह्यातील पहिल्या ट्रान्सजेंडर महिला, बी ए महावीर कॉलेजमध्ये नुकतंच त्यांनी केलंय आणि शिवाजी विद्यापीठतर्फे त्यांना सध्या पुरस्कार प्रदान झाला। चला तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया। नमस्कार मॅडम। नमस्ते। लहानपणापासून तुम्ही कोल्हापुरातच तुमचं शिक्षण झालं, तर तुमच्या शिक्षणाची सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास सांगा। जन्मभूमीच कोल्हापूर आहे माझे। कोल्हापुरात जन्माला आली, त्याच्यानंतर आंतरभारतीय शिक्षण मंडळ कोल्हापूर कोरगावकर हायस्कूल, त्या हायस्कूलमध्ये 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं मी। आणि शिक्षणाची सुरुवात जेव्हा म्हणजे आईबाबांनी शाळेत मला शिक्षणासाठी घातलं, तर शिकायची खूप इच्छा होती आणि अजूनही आहे। पण त्यावेळेला काय होत होतं की थोडंसं एक ट्रान्सजेंडर मी असल्यामुळं, म्हणजे थोडंसं एक मुलग्यापेक्षा काहीतरी एक वागणं वर्तन वेगळं असल्यामुळं थोडंसं त्रासही खूप व्हायचे। पण ते त्रास सहन करत फेस करत मी 10वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मग पुढं शिकायचं होतं। पण माझ्यातले काहीतरी बदल असे होते त्याच्यामुळं मला घरचे म्हणायचे की आधी तुझ्यात तुझं म्हणजे शिक्षण घेत असताना हायस्कूलमध्ये इतका त्रास होतोय तर मग कॉलेजमध्ये काय होईल, आणि ते कॉलेजमध्ये काय होईल ह्या भीतीने जास्त पुढं असं काही शिक्षणाला ते जाता आलं नाही। पण शिकायचं होतं, खूप इच्छा होती की नाही आपल्याला शिकायचं आहे, माझे इतर मित्रमैत्रिणी सगळे आता कॉलेज करणार, मग मी का नाही करायचं, मला पण कॉलेज करायचं आहे, शिक्षण करायचं आहे। पुढं त्याचं काय असेल ते तेवढं डोक्यात नव्हतं, कारण अगदी त्यावेळेला लहान वयात फक्त विचार काय होते की आपल्याला शिकायचं आहे, म्हणजे 5वी झाली, 6वी झाली, आता पुढं असं असं करत आपल्याला 10वी झाली तर आता इथून पुढं आपल्याला कॉलेज करायचं आहे, कॉलेज करून आपल्याला पुढं जाऊन आणि काहीतरी वेगळं काहीतरी शिकायचं आहे। तर हे सगळं डोक्यात होतं, पण ते डोक्यातच राहिलं, कारण मूळ समोरचा प्रश्न जो आमच्या समोर येत होता तो म्हणजे समाज। समाजामुळेच ते पुढे आम्हाला अवघड व्हायला लागलं, कारण समाज समजून घेईना म्हणजे काय की आमच्यातल्या बदलामुळे आम्हाला त्रास व्हायला लागला। मग तो त्रास सहन करायचा का शिक्षणाकडे लक्ष द्यायचं? शिक्षणाकडे लक्ष तर द्यायचंच होतं, पण तो त्रास पण सतत डोक्यात असा डोकावत होता की असं आज इथंपर्यंत आलो तर इथं एवढं असं झालं, इथून पुढे आता कसं होईल, काय करायचं आहे, अजून आपल्याला म्हणजे एवढं हे समजून का लोक घेत नसतील, तर यांनी समजून घेतलं पाहिजे। समाजातून कशा पद्धतीने प्रतिक्रिया यायच्या जेव्हा तुम्ही लहान होता, शाळेत जात होता, शाळेतले मित्र मैत्रिणी ते आज तागायत जे लोक तुमच्याकडे बघतात ते समाजातून कशा पद्धतीने प्रतिसाद देतो? समाजातून प्रतिसाद म्हणजे जिथं ज्या भागात राहत होते त्यातले थोडे असे होते की समजून घेत होते आणि बाकीचे थोडे असे होते की ते चेष्टा करत होते की वागणं बोलणं चालणं हे ते सगळं असं। मग लांबून जरी येतील दिसलं तरी सुद्धा त्यांच्या ते कुजबुज व्हायचे की ते शब्दच असायचे त्यांचे आणि आम्हाला कळायचे की त्यांची इतकी सवय झाली होती की लांबून यायला बोलून ती लोक दिसली तर डोक्यात यायचं की अरे ही आपल्याबद्दलच आता काहीतरी बोलायला लागलेत, कुजबुज करायला लागलेत। तर त्रास होत होता, फारसं असं काही जास्त कोणी समजून घेतलं नव्हतं आणि त्यावेळेलाही त्रास व्हायचा आणि आताही त्रास होतोय। मॅम, तुमचं 2012 साली विवाह झाला रणजित सरांसोबत, तर कौटुंबिक जीवनाबद्दल तुम्ही काय सांगाल? कौटुंबिक जीवन म्हणजे एक ट्रान्सजेंडरचा जो संघर्ष आहे तो घरातूनच आहे। म्हणजे पहिली जी पायरी आहे की त्रासाची ती घरातूनच सुरू होते। ते म्हणजे कसं की आईबाबांनी जे समजून घ्यायला पाहिजे, तर ते आईबाबांनी जर नाही घेतलं
तर एका ट्रान्सजेंडरची म्हणजे एका तृतीयपंथ्याची खूप अवस्था बेकार होते. आईबाबांनी समजून म्हणजे काय घेतलं पाहिजे की हा आपल्याला एक आता मला म्हणजे एक थोडंसं मी मनातलं बोलत्या तुम्हाला आणि की तुमच्या आईबाबांच्या पोटी एखाद्र बाळ जन्माला येतं, मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो, ते बाळ जन्माला आल्यानंतर काही बाळांना हात पाय नसतात, काही बाळांना डोळे नसतात, काही बाळांना काहीतरी लहान वयातच काहीतरी प्रॉब्लेम्स असतात, तक्रारी असतात. तर ते आईबाबा त्या बाळाला तक्रारी आहेत म्हणून टाकून देत नाही, त्या बाळाचा उपचार करतात, त्या बाळावर ते चांगले संस्कार करायचे तसे करतात. का तर ते रोपटं त्यांनी लावलेलं आहे आणि हे त्यांनी लावलेलं रोपटं असतं, तर त्यांनीही समजून घेतलं पाहिजे. समाज काय बोलतोय, समाज काय त्यांना सांगतोय हे त्यांनी न ऐकता आपल्या बाळाची, आपल्या त्या कोहळ्या जीवाची की काय मत आहेत, काय त्यांची अपेक्षा आहे, त्यांच्यावर काय कशा पद्धतीने आपण संस्कार केले पाहिजेत, तर हे सगळं आईबाबांनी लक्षात घेतलं पाहिजे की समाज काय बोलतोय म्हणून तुम्ही जर घरातनी लोटून लावलं, तर मी आता बोलल्याप्रमाणे की तुम्हाला जर एखाद्र अपंग बाळ वगैरे आलं तर तुम्ही त्याला लोटून लावत नाही, तुम्ही त्याचा सांभाळ करता, त्याला तुम्ही लहानाचं मोठं करता. तर तसं तुम्ही ट्रान्सजेंडर आहे म्हणून टाकून लोटून लावू नका, तुम्हीही त्याचा सांभाळ करा. माझ्याही घरी मला हे सगळं फेस करावं लागलं होतं, पण काही गोष्टी अशा होत्या की माझ्या आईला मी तर एक खूप वर्षांनी झाले होते, तर त्यांचं प्रेमही होतं माझ्यावर, पण माझ्यातल्या बदलामुळे त्यांना त्रासही होत होता आणि त्यांना त्रास होत होता ते मलाही त्रास करत होते, की समाज त्यांना सांगत होता मग समाजाचा ऐकून ते मलाही त्रास करत होते. तर ते त्रास सहन करत हे करत माझ्या आईबाबांनी काय काय असेना, पण नंतर मला थोडंसं समजून घेतलं. अगदी म्हणजे मला माझं लग्न वगैरे झाल्यानंतर तर मग त्यांनी पूर्ण विषयच डोक्यातून काढून टाकला की ही जे आहे जे जगती आहे ते ती आता जगू दे. मग त्यावेळेला अगदी म्हणजे मी थोडीशी मुक्त झाले की हा आता माझ्या आईबाबांनी समजून घेतलं. तर आईबाबांनी समजून घेणं, घरातल्यांनी समजून घेणं, भाऊ बहिणींनी समजून घेणं, मित्रपरिवार नातेवाईकांनी समजून घेणं हा खूप मोठा भाग आहे एका तृतीयपंथ्याच्या आयुष्यातला. आणि घरातल्यांनी समजून घ्यावं लागतं, घ्यायलाच पाहिजे, कारण हे झाड तुम्ही लावलेलं आहे, आम्ही आईबाबांच्या पोटी जन्म घेतलाय. आम्हाला असं परमेश्वराने आमची निर्मिती उत्पत्ती काय अशी आकाशातून वरून टाकून किंवा जमिनीतून आम्हाला उगवून केलेली नाही आहे. आमची पण जी काही उत्पत्ती झाली आहे किंवा आम्ही जे काही जन्माला आलो ते आईबाबांच्याच पोटी, तर मग तुम्ही आम्हाला नाकारता का? कारण तुम्हीच आम्हाला जन्म दिला, तुम्ही समजून घेणार नाही तर कोण घेणार? बरोबर आहे.